Perfect. प्रेशन दाखवतो आम्ही नंतर काय लेयर्स प्लॅन करतो. हा ए बी बीचा एक व्ही सी बी आहे, व्हॅक्युम सर्किट ब्रेकर 22 KV. त्याचे पार्ट आधी एक्सप्लेन करतो. हे ह्या दोन कॉईल आहेत, क्लोजिंगची आणि ट्रिपिंगची. ही क्लोजिंगची आहे, ही क्लोजिंग कॉईल आहे, सेम ही ट्रिपिंग कॉईल आहे. हे स्प्रिंग चार्ज आणि डिस्चार्जचं इंडिकेशन आहे. हा येल्लो कलरमध्ये म्हणलं स्प्रिंग चार्ज आहे आणि स्प्रिंग डिस्चार्जचं इंडिकेशन आहे. हा ऑनचा पुश बटन, हा ऑफचा पुश बटन, हा ब्रेकर ऑन ऑफचं इंडिकेशन आणि हे ब्रेकरचे ऑक्झिलरी कॉन्टॅक्ट आहेत सगळे. ज्यावेळेस ब्रेकर ऑन ऑफ होतो त्यावेळेस हे कॉन्टॅक्ट चेंज होतात आणि हे कॉन्टॅक्ट वापरलेले असतात रिले कंट्रोलसाठी, इंटरलॉकिंगसाठी आणि जे इंडिकेशन वगैरे असतात त्याच्यासाठी हे कॉन्टॅक्ट वापरलेले असतात. एल टी ब्रेकरमध्ये फक्त एकच स्प्रिंग येते, एकच स्प्रिंग क्लोजिंगचं आणि ट्रिपिंगचं काम करते. पण एस टीमध्ये क्लोजिंगसाठी दोन्ही ऑपरेशनसाठी सेपरेट स्प्रिंग असतात. ही ट्रिपिंगसाठी स्प्रिंग आहे आणि इथे आतमध्ये एक स्प्रिंग आहे मोठी. दाखव इकडे जवळ जा. हा टेस्टर आहे ना, इथे एक आतमध्ये एक मोठी स्प्रिंग आहे, ही क्लोजिंगची स्प्रिंग आहे. ज्यावेळेस आपण हँडलने ब्रेकर स्प्रिंग चार्ज करतो, हे असं आता स्प्रिंग चार्जेस आहे, ही स्प्रिंग ऑलरेडी चार्जेस आहे. म्हणजे हँडलने किंवा ही मोटर आहे स्प्रिंग चार्जिंगची मोटर, ज्यावेळेस याला ए सी सप्लाय मिळतो स्प्रिंग जे डिस्चार्ज झाली की ही कंट्रोल केबलवर दाखवतो. कंट्रोल केबल पॅनलमध्ये कनेक्टेड आहे. जर स्प्रिंग डिस्चार्ज झाली तर ऑटोमॅटिक त्याला सिग्नल मिळतो याला मोटरला आणि मोटर स्प्रिंग चार्ज करून ठेवते. पण ती क्लोजिंगची स्प्रिंग चार्ज करते आणि ज्यावेळेस ब्रेकर क्लोज होतो त्यावेळेस स्प्रिंग डिस्चार्ज होते. पण ती डिस्चार्ज करता करता ह्या स्प्रिंगला चार्ज करते ट्रिपिंगच्या. आधी याची पोझिशन दाखवतो. हां, आत्ता ब्रेकर ऑफ आहे पण स्प्रिंग चार्ज आहे. ब्रेकर ऑफ आहे पण स्प्रिंग चार्ज आहे, म्हणजे ह्या क्लोजिंगची स्प्रिंग चार्ज आहे. ही डिस्चार्जेस आहे, याची पोझिशन दाखव. खाली घे, पूर्ण घे, साईड नगे दाखव. इथं इथं कसा कनेक्ट करतो. हा मेन शॉफ्ट आहे पाहिजे. हा जो आहे हा मेन शॉफ्ट आहे. हा तिन्ही पोलला ऑपरेट करतो. हा एक आर पोलला गेलेला आहे, हा वाय पोलला गेलेला आहे आणि हा बी फेजच्या पोलला गेलेला आहे. याच्यामागे त्याचे तीन पोल आहेत ब्रेकरचे. आता स्प्रिंग तर ऑलरेडी चार्ज आहे, मी ब्रेकर ऑन करतो. असं ही ज्यावेळेस आता ब्रेकर क्लोज होईल, ऑन म्हणजे ब्रेकर क्लोज होईल त्यावेळेस क्लोजिंगची स्प्रिंग डिस्चार्ज होते. पण ती डिस्चार्ज होताना ही ट्रिपिंगची स्प्रिंग आहे ना त्या स्प्रिंगला चार्ज करते. आता चेक करा तुम्ही. आणि ब्रेकर ऑन पण होईल आणि इथे ही स्प्रिंगचं इंडिकेशन डिस्चार्ज होईल. पण ही स्प्रिंग चार्ज होईल क्लोज ट्रिपिंगची. ब्रेकर ऑन करतो आता मी. ही स्प्रिंग चार्ज झाली नीट. परत दाखव आता जवळ तिकडून दाखव. ही स्प्रिंग चार्ज झाली. आता जो ब्रेकर ट्रिप होईल तो ह्या स्प्रिंगच्या ह्याच्यावर होईल. आता ही क्लोजिंगची स्प्रिंग तर डिस्चार्ज झाली पण ट्रिपिंगची स्प्रिंग चार्ज आहे. ब्रेकर ऑन झाला हे क्लोजिंगच्या स्प्रिंगचं इंडिकेशन आहे. ब्रेकर हे सॉरी स्प्रिंग डिस्चार्ज आहे. आता ब्रेकर ऑफ करतो मी. हे स्प्रिंग आता चार्ज झाली. ज्यावेळेस ब्रेकर ऑफ करेन त्यावेळेस ह्या स्प्रिंगचं जे टेन्शन आहे त्या टेन्शनमुळे ब्रेकर ऑफ होईल. स्प्रिंग डिस्चार्ज झाली. स्प्रिंग ही डिस्चार्ज झाली. आता परत स्प्रिंग मी मॅन्युअली चार्ज करतो. स्प्रिंग मॅन्युअली चार्ज करतो मी. हां, कंट्रोल सप्लाय बंद आहे म्हणून. स्प्रिंग चार्ज झाली. आपण आता पुश बटनवर चालू केलं. आता आपण कॉईलवरून त्याचं ऑपरेशन बघूया. इकडे दाखव ना इकडे. ह्या दोन कॉईल आहेत, ही क्लोजिंग कॉईल आहे 110 V DC, ही ट्रिपिंग कॉईल आहे 110 V DC. ही पण ही जी मोटर असते ही फक्त ए सी असते, 230 V AC. क्लोजिंग कॉईल आणि ट्रिपिंग कॉईल दोन्ही DC चे असतात. व्होल्टेज काही पण असते, 24 V DC असतो, 32 V DC असतो, 110 V DC असतो. पण
जे हा डी सी असतो, कॉलचा सप्लाय डी सी असतो आणि स्प्रिंग चार्जची मोटर फक्त ए सी असते. आता ही क्लोजिंग कॉईल आहे 120 cc, हा कॉईल ऑपरेट करतो मी. कॉईल ऑपरेट करतो म्हणजे हा प्लंजर फक्त वर होतो, हा प्लंजर वर केला की आता ब्रेकर क्लोज होईल. ब्रेकर चार्ज झाला, क्लोजिंग कॉलला मी मॅन्युअली ऑपरेट केलं. आता ट्रिपिंग कॉलचा प्लंजर मी हे करतो. ट्रिपिंग कॉलचा प्लंजर म्हणजे काय होतो, हा प्लंजर आहे हा इथे. पहिला ज्यावेळेस कॉलला सप्लाय मिळतो हा प्लंजर वर ॲट्रॅक्ट होतो आणि इथे मागे त्याचा एक हे लॅच आहे त्याला ऑपरेट करतो. ज्यावेळेस मी आता हा ह्या कॉलला ऑपरेट करतो मी, तो ब्रेकर ओपन होईल. ब्रेकर ओपन झाला.